उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील पॅनल क्रमांक 14 मध्ये प्रशासनाचा ढिसाळ कामामुळे अनियमित व अपुरा पाणी पुरवठा, जंगल हॉटेल ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा अपुरा रस्ता, तसेच सीताराम नगर आणि गजानन नगर मधील अपूर्ण रस्ते असल्यामुळे जिजामाता चौक परिसरात मनसेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कल्याण जिल्हा अध्यक्ष सचिन कदम, विभाग अध्यक्ष नागेश बावीसकर, उपविभाग अध्यक्ष सनी पराडकर, उपविभाग अध्यक्ष विक्की कदम, शाखा अध्यक्ष विशाल कांबळे, सुधीर सावंत, पंकज तातवडेकर आणि संजय नार्वेकर उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठा विभाग उल्हासनगर 4 इथे मागे हा जो रस्ता आहे जिजामाता गार्डन ते उल्हासनगर रेल्वे स्टेशनपर्यंतचा, या रस्त्यावरती मागे आम्ही 2 वेळा उपोषणला बसलो. त्याच्यानंतर 2 पॅच झाले, एक छोटासाहेबा मंदिर ते स्टेशन आणि दुसरं जिजामाता गार्डन ते जंगल हॉटेल. पण त्याच्यामधला जो पॅच आहे त्या रस्त्याचं काम बाकी आहे. आणि हा रस्ते बनले म्हणजे हा रस्ता झाला आहे, ह्या रस्त्याच्यानंतर जे साईडचे नाले आहेत ह्या साईडचा नाला झाला नाही. मागच्या आमचं दुसरं उपोषण होतं, त्या उपोषणाच्या वेळी जेव्हा इथे स्ट्रीट पोल बसवायचे होते ते नवीन स्ट्रीट पोल येऊन बसले आहेत, पण रस्त्याला नाला नसल्यामुळे ते नवीन स्ट्रीट पोल बसले नाही झालेत. त्याच्यामुळे वारंवार आम्ही महानगरपालिकेशी संवाद साधला, पण कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्याच्यावरती उपाययोजना होताना अधिकाऱ्यांनी दिसलं नाही. म्हणून त्यांच्या दिशा नियोजनाविषयी कामापद्धती बाबतीत आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलो आहोत. तसंच मागील 1 महिन्यापासून आमच्या पूर्ण 14 नंबर पॅनलमध्ये पाण्याचा एवढा तुटवडा आहे की दिवसातून मुश्किलनी 15 ते 20 मिनटं पाणी येतं. या पाण्यासाठी पण वारंवार आम्ही महानगरपालिकेशी चर्चा केली, तरीही त्याच्यावरती काही उपाययोजना नाही. ह्या रस्त्याचं काम पण अर्धवट आहे. त्याच्यानंतर पॅनल क्रमांक 14 सीताराम नगर गजानन नगर हा जो आमचा एरिया आहे इथे फक्त रस्ते खोदून ठेवले आहेत, त्याच्यावरतीही काम होत नाही, लोकांना त्रास होतो आहे. ह्या सर्व बाबीच्या निषेधार्थ आम्ही इथे आज मनसेतर्फे धरणे आंदोलनाची हो प्रशासनाशी बोलणं झालं. वारंवार आम्ही रहिजा साहेबांशी बोललो, चितलनी साहेबांशी बोललो, अश्विन साहेबांशी बोललो, त्याच्यानंतर एक पत्र पण निवेदन पण दिले आहेत आम्ही त्यांना. तर त्याच्यानंतरही हा करतो, 2 दिन में करेगा, चालू होएगा सगळं सांगितलं, पण त्याच्यावरती काहीच नाही. म्हणून शेवटी त्यांच्या ढिसाळ कार्यपद्धतीवरती मनसेतर्फे धरणे आंदोलन इथे आम्ही करत आहोत. स्वप्नील पाटील, स्वानंद मीडिया, उल्हासनगर.